पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणींनो, जेव्हा आपण पित्याचा पुत्राचा पवित्र आत्म्याचा किंवा पवित्र त्रैक्याचं जेव्हा आपण नाव घेतो, स्वर्ग खरोखर आनंदी होत आहे. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्मा एकत्र येत आहे, ते एकच आहे. हालेलुया. आणि स्वर्गाची इच्छा असे आहे, जसे पिता पुत्र पवित्र आत्मा मध्ये भेदभाव नाही, वेगळापणा नाही. हालेलुया. जगामध्ये माणसांचे हृदय अशा प्रकारे तयारी करून घ्यावं म्हणजे ते एक होऊ शकताय, एक विचाराचं होऊ शकताय. हालेलुया. एक आत्म्याने भरलेले असावा. हालेलुया. ही सर्व गोष्ट कसे होणार? हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा एका व्यक्तीला प्रेरणा देत आहे, तोच पवित्र आत्मा आणखीन एका व्यक्तीला प्रेरणा देत आहे, तोच पवित्र आत्मा आणखीन एका व्यक्तीला प्रेरणा देत आहे, तेव्हा पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नाव आणि दोघे किंवा तिघे एक होत आहे. तिथे एक मंदिर उभा आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हे येशूने आपल्याला दिलेले शॉर्टकट आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा जसे एक आहे, दोघे किंवा तिघे एक मनाचा होऊन एक हृदयाचा होऊन एक वाव. हालेलुया. तिथे मंदिर उभा आहे. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याला माहिती आहे पहिले परिपूर्ण मंदिर. हालेलुया. ते माता मरियाच आहे. माता मरिया हृदयामध्ये येशूला पूर्णपणे स्वीकार केला, देवाचा स्वागत केला, देवाचा वचनाचा स्वागत केला. हालेलुया. देवाचा मनोभाव ग्रहण करण्यासाठी, देवाचा मनोभाव स्वीकार करण्यासाठी त्याने स्वतःला तयार करून घेतली. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मंदिर कसे बांधत आहे? मंदिर बांधणाऱ्या जे गवंडी लोक आहेत त्यांना विचारलं तर तेलं सांगणार. हालेलुया. दगडावर दगड रचवून, विटेवर वीट रचवून मंदिर तयार करून घेत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी येशूचा मनोभाव धारण करायला माझा तयारी जेव्हा समर्पण करणार, तेव्हा मी स्वतः होऊन एक मंदिर बनण्याचा दगड बनताय. हालेलुया. धन्यवाद येशू. असा अनेक दगड एकत्र आल्यावर मंदिर उभं राहणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जसे पवित्र आत्मा एकवट करण्याचं काम करत आहे, तशाच प्रकारे विस्कडण्याचं काम करणारा शक्ती आहे. त्यांच्या विषयी येशूने आपल्याला सावध राहायला सांगितलेलं आहे. मत्तयचे शुभ वर्तमान 13 अध्यायातील 24 पासूनचे वचन आणि त्याचं स्पष्टीकरण जे नंतरनं दिलेलं आहे त्यामध्ये या गोष्टी आपल्यासाठी क्लिअर होत आहे. त्यातील काही भाग आता आपण ऐकूया. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 13 वचन संख्या 24 आणि 25. त्यांनी त्याच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. वचन संख्या 25. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन
गव्हामध्ये निंदण पेरून गेला. हालेलुया. माल पेरताना जे चांगलं आहे, जे उत्तम आहे ते पेरून जात आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. निंदण पेरण्यासाठी शत्रू येत आहे. हालेलुया. शत्रूला ओळखलं नाही तर तुम्ही आयुष्यभर अडचणीमध्ये राहणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. नवा करारामध्ये प्रभू येशूने आपल्याला शिकवलं की माणसं शत्रू नाही. हालेलुया. माणसांच्या मध्ये दुष्ट प्रवृत्ती लावून देणारा जे दुष्ट शक्ती आहे त्याला आपण शत्रू म्हणून ओळखतो. हालेलुया. 25 वचन आपल्याला सांगत आहे की माणसं जेव्हा झोपायला गेले ते झोपत असताना दुष्ट शक्ती येऊन निंदण पेरून गायब झाला. हालेलुया. हालेलुया. दुष्ट शक्ती निंदण पेरणारे आहेत. माझा प्रिय बंधू बहिणीनो, दुष्ट शक्तींपासून सावध राहिले नाही तर ख्रिस्त मंडळीचा प्रगती नाही होणार. हालेलुया. शिष्याना या गोष्टीचा तपशीलदार माहिती देताना येशूने त्यांना समजावून दिले. काय समजावून दिले? हालेलुया. येशूने सांगितलं घाई नको करू. तुम्ही निंदण उपटायला जाताना एखाद्या चांगला झाड सुद्धा निघून बाहेर पडू शकताय. हालेलुया. प्रभूने सांगितलं असू दे. शेवट जेव्हा गोळा करायचा वेळ येणार आहे पहिले सगळे जे घाणरडे निंदण आहेत ते सर्व पहिले उपटलं जाईल. ते बांधून पहिले अग्नीमध्ये पेटवण्यासाठी टाकण्यात येईल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण या गोष्टी जाणायचं. घाई नको करू. शांतता गरजेचं आहे. गेल्या 3 दिवस आपण या शांततेविषयी शिकत आहे. माता मरिया शांत स्वभावाचे होती. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. जे क्षमाळू आहेत, जे दीर्घ क्षमाळू आहेत, जे लोक सहनशील आहेत. हालेलुया. सहनशीलता म्हणजे 1 दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, 3 दिवसासाठी नाही. हालेलुया. प्रभूचा दिवस येईपर्यंत मी शांत थांबतो. आपल्याला थांबायला जमते का? या दिवसांमध्ये अनेक लोकांच्या कडून फोन कॉल्स वर येत होते. काही लोकांनी मला बोलले, फादर येशूवर असलेला विश्वास कमी व्हायला लागलेला आहे. हालेलुया. मग तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार आहे? कोणावर तुम्ही भरोसा ठेवणार? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आपण थांबायला पाहिजे. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आपण दोघांचा साक्ष्य ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हे दोघेही दोन कुटुंबातील लोक. हालेलुया. एका कुटुंबावरती 42 लाखाचे कर्ज होते. दुसऱ्या कुटुंबावरती 30 लाखाचे कर्ज होते. परमेश्वराच्या कृपेने अमलाश्रममध्ये रिट्रीट करून घरी परत गेल्यावर त्यांचे कर्ज परमेश्वराने फेडण्यासाठी कृपा दिली. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. थोडासा थांबल तर परमेश्वर पुढे कार्य करणार. आपण अजून एक वचन ऐकूया. कळोसे ग्रास पत्र
पहिले अध्यायातील 24वा वचन तुम्हासाठी जी माझी दुःखे त्याच्यामध्ये मी आनंद करीतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी त्याच्यासाठी भरून काढीत आहे. हालेलुया हालेलुया. संत पौलाने जाणीवपूर्वक ख्रिस्ताचे दुःख सहनातील जे रहिले ते आपल्या अंगावर घेतले आणि संत पौल दुःख सहनातून गेला. हालेलुया धन्यवाद येशू. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज ख्रिस्त मंडळीचा जबाबदारी आहे, म्हणजे माझा आणि तुमचा जबाबदारी आहे सहनशीलता बाळगणे, समजूतदारपणामध्ये राहणे, इतरांना जाणून घेणे. अजून थोडी दिवस सहनशीलतामध्ये त्यांचा आत्मा जिंकण्यासाठी थांबणे. हालेलुया घाई घाईने नाही तर देवासाठी थांबवण्यामध्ये देवाच्या राज्याचा आशीर्वाद आहे. आता आपण साक्षी ऐकूया. आमच्यावरती 40,00,000 कर्ज झाले होते. आम्ही ते फिटीसाठी आलो. पैसा फिटी केली, फादरांनी मार्गदर्शन केले. परत माझ्या नवऱ्याने दुसरी फिटी केली. फादरांनी सांगितले, थोडे मार्गदर्शन केले, अडचण आहे. परत माझ्या नवऱ्याने तिसरी फिटी केली. तर फादर सांगतो की तुमच्या जीवनामध्ये चांगलं होणार. आणि या वर्षी आम्हाला एवढी मासिक भेटली की आम्ही 25-30 लाख रुपये कर्ज लोकांचं भेटलो. बँकेतलं पण केलं आणि भरपूर मासिक भेट भेटली. आणि कोणते 6 महिना भेटले आम्हाला. परमेश्वराचे आणि लेख फादरांचे मी आभारी मानते. त्याने आमच्यासाठी खूप प्रार्थना केली. मी आमदाईच्या आभार मानते की मी 1.5 महिन्यामध्ये पहिला असे भेटला होतो. तर माझा रिपोर्ट ना चांगला आला नव्हता. आणि परत मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की परत आपण जाऊ. तर मी परत आल्यावरती ते सिबिलला परत गेल्यावरती माझा रिपोर्ट चांगला आला म्हणून माझी अंमलाईची आभारी. आणि दुसरी माझी एक साक्ष देतो की आम्ही बोट बांधली होती तेव्हा आमचं कर्ज होतं 30 लाख. आम्ही कर्ज घेतलं होतं तर आम्ही 2 वर्षांमध्ये आमचं कर्ज फिटलं म्हणून आम्ही अंमलाईची आभारी. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी प्रभु ख्रिस्तानी असिडिटीच्या त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना आज असिडिटीच्या त्रासाच्या बंधनातून सोडवत आहे. तशाच प्रकारे श्वास घेता येत नाही, एवढे गुदमरल्यासारखा होत आहे, अशा कोणाला तरी प्रभू आज सुटका देत आहे. अनेकांच्या डोळ्यांना प्रभू रोशनी देत आहे. काही लोक जे असुरक्षिततामध्ये आहे परमेश्वर त्यांना संरक्षण देत आहे. काही लोकांना पोटातील जे विकार आहेत त्यातून परमेश्वर त्यांना सोडवत आहे. संडासच्या संबंधामध्ये असलेल्या त्रासातून जाणारे काही लोकांना त्या संबंधातील जे अडखळण आहे, अडचणी आहेत, त्यातून प्रभू सोडवत आहे. कोणतरी विजयी होणार का, अपयश मिळणार का असा विचारामध्ये गोंधळातून जात आहे, अशा कोणाला तरी प्रभू स्थिर करत आहे. शरीरातील नर्वस सिस्टम त्रासात आहे, अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊन विजयी बनवो. आमेन.